पंचायत समिति सभापति विक्रम ठाकरे यांच्या हस्ते जिल्हा परिषद सर्कल लोणी मधील विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न। जिल्हा परिषद सर्कल लोणी अंतर्गत ममदापूर शिंगुरी येथील विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा दिनांक 11 मार्च 2021 तर पिंपळकुटा पळसवाडा येथील विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा दिनांक 12 मार्च रोजी पंचायत समिति सभापति विक्रम ठाकरे यांच्या हस्ते पार पडला। हा भूमिपूजन सोहळा जिल्हा परिषद सदस्य सौ सीमा सोरंगे, पंचायत समिति सदस्य राजू पापळकर, पंचायत समिति सदस्य तुषार निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। पंचायत समिति सभापति विक्रम ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य सौ सीमा सोरंगे, पंचायत समिति सदस्य राजू पापळकर, पंचायत समिति सदस्य तुषार निकम यांनी अथक प्रयत्नातून जिल्हा परिषद सर्कल लोणी मधील ममदापूर शिंगोरी पिंपळकुटा पळसवाडा येथील विकास कामांकरिता जिल्हा परिषद निधि पंचायत समिति निधीतून निधि उपलब्ध करून दिला। त्यामध्ये जिल्हा परिषद सर्कलच्या वॉल कंपाउंड करिता, जिल्हा परिषद शाळा ममदापूर येथील शौचालय बांधकाम करिता, तसे शिंगोरी येथील रस्ता बांधकाम करिता, पिंपळकुटा येथे जिल्हा परिषद शाळा करिता वॉल कंपाउंड दुरुस्ती करिता, तसे पळसवाडा येथे अंगणवाडी बांधकाम करिता, तसे पळसवाडा येथे जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती करिता, पळसवाडा येथील पाण्याच्या टाकीला वॉल कंपाउंड करिता, पळसवाडा येथील समाज मंदिर दुरुस्ती करिता निधी उपलब्ध करून दिला। या सर्व विकास कामांचा पंचायत समिति सभापति विक्रम ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न झाला। जिल्हा परिषद सर्कल लोणीच्या विविध विकास कामांचा पंचायत समिति सभापति विक्रम ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य सौ सीमा सोरंगे, पंचायत समिति सदस्य राजू पापळकर, पंचायत समिति सदस्य तुषार निकम यांनी निधी उपलब्ध करून दिला होता। त्याबद्दल त्यांचे गावकऱ्यांमधून हार्दिक अभिनंदन व आभार व्यक्त केला जात आहे। यावेळी ममदापूर येथील भूमिपूजन करिता गोपाल सोरंगे, स्वप्नील खांडेकर व इतर गावकऱ्यांसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते। अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड। अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक बातमी तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी पाहण्यासाठी आमच्या अमरावती टुडे न्यूज या YouTube चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि हो, बेल आयकॉन नक्की प्रेस करा।